काल दादानी म्हटलं काल की शिवसेना भाजप आणि अपक्ष युतीच्या सर्व आमदारांकडे तुम्ही काळजी काल घेतली होती आपल्या लोकांची जयंतरावाने तर काय तुम्ही काय मुद्दे तुमच्याकडे नव्हते तुम्ही फक्त ते आपलं पॉलिटिकल ते डोळे बंद करून गेले उघडे करून गेले कसे गेले तर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही बिलकुल लक्ष देतोय सगळ्यांचं दादा आणि जेव्हा तुम्हाला पण मी काही गोष्टी सांगत होतो तुम्ही तेव्हा थोडंसं लक्ष दिलं असतं तर ठीक आहे पण ते मग तर आता हे सगळे 50 आमदार जे आहेत हे सगळे त्यांच्याकडे आम्ही लक्ष बरोबर देतोय त्यांना निधी आणि आपण देखील म्हणालात 50-50 कोटी रुपये त्यांच्या तर ते DCM आणि आम्ही देखील आपल्या सगळ्यांनाच न्याय देण्याचं आपण काम करू पण तुमचे काही लोक आहेत त्यांचे त्यांच्यावरही माझं लक्ष आहे त्यांनाही मी मदत करणार आहे बिलकुल काळजी करू नका त्यामुळे तुम्ही सगळं अगोदर सगळं चालवतच होतो आपण गेल्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीची आपण बांधली होती मोठ मुख्य बसले होते घरी तुम्ही चालवत होतात बोट तर तुम्ही मला श्रद्धा आणि सबुरीचा देखील सल्ला दिलेला आहे तुम्ही नेहमी आपलं सगळे तसेच म्हणजे काय वाईट वाटून मी काय वाईट बोलत नाही आहे जे आहे ते खरं आहे मी कधी खोटं बोललो नाही बोलणारही नाही माझा तो स्वभाव नाही जे केलं ते आपण उघडपणे सगळं केलेलं आहे त्यांनी आणि एकच आपल्याला सांगतो की श्रद्धा सबुरीनेच आम्ही वागतोय दिघे बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत आमच्यावर दिघे साहेबांच्यावर श्रद्धा आहे आणि नेहमी आम्ही तुमचं बोलणं तुमचं जे काय वागणं सगळं टाईम टेबल सगळं त्याला आम्ही सगळीकडे बोलत असतो दादा सकाळी बरोबर वेळेवर येतात तिकडे एकदा तुम्ही मला पुण्याला बोलवलं सकाळी 8 वाजता आता 8 वाजता कसा मी झोपतो 4 वाजता त्यामुळे तुमच्याबद्दल मला आदरही आहे आणि बिलकुल श्रद्धा सबुरीनेच आम्ही काम केलं आहे सकाळी तुम्ही थोडीशी घाई केली त्यावेळेस तुम्ही म्हणजे थोडं सबुरीने घेतला असता तर कार्यक्रम करेक्ट झाला असता ना तेव्हा जयंतराव असतायत मला आठवतंय मला आठवतंय दादा जयंतराव तेव्हा मला बोलले होते की चुकीचा कार्यक्रम झाला मला माहिती दिली असती तर करेक्ट कार्यक्रम केला असता बोलले की नाही तुम्ही मला जयंतराव बोलले मला माहित असतं तर बिलकुल करेक्ट कार्यक्रम झाला असता फेल झाला नसता त्यामुळे तुम्ही थोडस घाई केली आणि आणि गंमत सांगतो मला ठीक आहे ते तेव्हा नंतर काय मार्ग निघाला असता दुसरा पण त्यावेळेस मला एक फोन आला आमच्या प्रमुखांचा आणि म्हणाले की ते अरे ते TV बघितली तर मी TV बघितली लावली होती मला कारण आमच्या OID चा फोन आला होता बघतोय तर तिकडे दादा दिसत आहेत शपथ घेत आहेत तिकडे बोले मागचं कधीचं दाखवतायत का काय पूर्वीचं तर बोले नाही आताचंच आहे तिकडे फडणवीस साहेब पण दिसले आणि मला फोन केला मला बोले अरे काय चाललंय मी बोले बघतोय मी अरे बोले जयंतरावांना पण मी फोन करतोय ते फोन उचलत नाही तर मी बोललो जयंतराव पण तिथे आहेत कारण हे होते अनिल आहे ना आपले हे होते तिकडे अनिल पाटील पाटमोरे होते आणि मी बघितलं जयंतराव पण इकडे आहेत मी सांगितलं जयंतराव पण गेलेत बोले नाही नाही जयंतराव फोन उचलत नाही पण ते तुम्ही नव्हता तिकडे तुम्ही असतात तर मग ते कार्यक्रम झाला असता ओके